नमस्कार मी रोषणा कदम रोषणा रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज मी आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला साबुदाना वडा आणि त्याच्यासोबत आपण उपवासाची चटणी बनवून दाखवणार आहे तर अगदी हे वडे छान आणि कुरकुरीत असे तयार होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी पाव किलो साबुदाना घेतलेला आहे साबुदाना आपण स्वच्छ हलक्या हाताने पाण्याने धुवून घ्यायचा आहे एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला त्याच्यानंतर आपण साबुदानामध्ये एक इंच पाणी टाकून भिजत ठेवणार आहे रात्रभर आपल्याला साबुदाना भिजत ठेवायचं आहे अगदी मऊस होत असा आपला साबुदाना भिजायला हवा तर एवढं मी पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हे झाकून ठेवणार आहोत आता आपण वड्यासाठी लागणारी चटणी बनवणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे तुम्ही भाजलेले शेंगदाणे जरी घेतलेत तरी चालेल एक इंच आल्याचा तुकडा दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तिकड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि इथे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे तर हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं सा साहित्य घेतलेलं आहे आणि छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंसं वाटताना पाणी टाकून आपल्याला हे वाटायचं आहे आता आपण चटणी फोडणी टाकणार आहोत तर छोट्याशा भांड्यामध्ये आपण तेल गरम कराय ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जिरे टाकलेले आहेत जिरे टाकल्यानंतर आपण जे वाटलेलं मिश्रण आहे ते टाकायचं आहे यामध्ये इथे आपण जिरे छान तडतडले आहेत त्याच्यानंतर आपण जे वाटलेलं वाटण आहे ते टाकून घेत आहोत ते टाकून झाल्यानंतर आपण आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे मी <अग़ादागा> एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जेवढी पातळ चटणी हवी तुम्ही तेवढं पाणी टाकू शकताय याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे एक चमचा जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अशी आपल्याला चटणी करायची नाही आहे तर इथे आपली चटणी तयार आहे फक्त तडका द्यायचा आहे तर इथे मी पाव किलो बटाटे घेतलेले आहेत जेवढा आपण साबुदाना घेतलेला आहे तेवढे बटाटे घ्यायचे आहेत बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत आता आपण साबुदाणा अशा पद्धतीने भिजला पाहिजे पाहू शकतायून वड्यासाठी लागणारं साहित्य मिक्स करणार आहोत तर प्रथम आपण उकडून घेतलेला बटाटा यामध्ये टाकणार आहोत सर्व बटाटा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आपण पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे तर पाव किलो बटाटे घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्या कुटवून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये त्यामध्ये एक चमचा मीठ टाकलेला आहे मी मीठ आवश्यकतेनुसार कमी जास्त टाकू शकता कमी वाटलं तर ता परत टाकू शकता यामध्ये लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट आपण विदाऊट मसाल्याचं वापरायचं आहे आपण उपवासासाठी ही रेसिपी बनवतो आहे तर मसाल्याची चटणी वापरायची नाही आपल्याला यामध्ये एक चमचा जिरं वापरायचं आहे एक चमचा जिरं चा एक चमचा जिरं टाकलेला आहे त्यानंतर थोडंसं हे मिश्रण आपल्याला हाताने कुस्करून घ्यायचं आहे जो साबुदाणा आहे तो थोडासा स्मॅश झाला पाहिजे त्यामुळे काय होतो की तेलामध्ये आपला वडा फुटत नाही जेवढा आपण चांगलं मळून घेऊ तेवढा वडा चांगला होतो तेलामध्ये फुटण्याची शक्यता कमी असते आता यामध्ये थोडंसं सा साबुदाणा मळून घेतल्यानंतर एक पाच चमचे आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तर शेंगदाणे आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे आहेत अगदी बारीक आपल्याला शेंगदाण्याची पावडर नाही करायचे तर शेंगदाण्याचा कूट आपण घातलेला आहे तर त्यानंतर आपण परत एकदा चांगले मिक्स करून घेणार आहे कूट यामध्ये एकजीव मिक्स झाल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून आपण याचे वडे करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी गोळा घेतलेला आहे तुम्ही साईज कमी जास्त ठेवू शकताय आहे थोडेसे वडे करताना साईडनं थोडेसे चपटे करायचे आहेत अगदीच आपल्याला पातळ चपटे असे वडे करायचे नाही आहेत थोडेसे मध्ये फुगीर असे ठेवायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने हाताला जरासं तेल लावून आपण सगळे वडे करून घेतलेले आहेत एक, -एक वडे करून आपण प्लेटमध्ये ठेवलेले आहेत इथे माझा मुलगाही मध्ये मध्ये हात त्यामध्ये घालतोय त्यालाही मम्मी काय बनवते हे पाहायचं आहे तर इथे मी असे वडे बनवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपण सर्व वडे बनवून प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि आपण आता तेल गरम करायला ठेवणार आहोत तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत तर आपलं एकीकडे एक तेलही गरम होत आहे तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण वडा सोडताना गॅस कमी करायचा आहे अशा पद्धतीने पहिल्यांदा आपण एक वडा सोडून बघितलेला आहे तो फुटतो का तेलामध्ये एकदा चेक करायचा आहे त्यानंतर आपण एक्स्ट्रा वडे टाकू शकतो त्यामध्ये तर थोडासा वडा सेट झाल्यानंतर आपल्याला परतायचा आहे लगेच आपल्याला वडा तेलामध्ये परतायचा नाही आहे एक पाच मिनटं एका बाजूने वडा भाजल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने वडा परतून घेतलेला आहे एक पाच मिनट परत एकदा आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे पाच मिनटानंतर आपला इथं वडा तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत आपला वडा तयार झालेला आहे पाहू शकताय तर अशाच पद्धतीने आपण बाकीचेही वडे तळून घेणार आहोत तर इथे मी शेंगदाण्याचं प्रमाण सांगितलेलं नाही आहे पाच आमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे पण वजनी प्रमाण म्हणाल तर सव्वाशे ग्रॅम घेतलेला आहे कारण आपण जर पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे तितकाच बटाटा घेतलेला आहे पाव किलो आणि त्याच्या निम्मे आपल्याला शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे जर शेंगदाण्याचा कूट जास्त झाला तर आपले तेलकट वडे होऊ शकतात त्यामुळे शेंगदाणे थोडे कमी वापरायचे आहे पण वडे तळताना गॅस अजिबात कमी करायचा नाही आहे जर गॅस कमी झाला तर वडे तेलामध्ये फुटू शकतात तर योग्य टेम्परेचर आपल्याला मेंटेन करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सेकंड बॅच ही तळून घेत आहोत तर इथे आपले सेकंड ही तळून झालेले आहे खूप सुंदर वडे होतात कुरकुरीत आणि आतून मऊसूत असे वडे तयार होतात तर अशा पद्धतीने वडे तळ तळून झालेले आहेत तर मी आता तेलामधून काढून घेत आहे तर तुम्ही सध्या नक्की ट्राय करा अशा पद्धतीने वडे खूप छान होतात तर इथे मी जे वडे तळलेले आहेत ते का भांड्यामध्ये काढलेले आहेत तर मी ते आता तुम्हाला हातामध्ये वडा घेऊन दाखवते की पाहू शकता की कमी तेलकट आणि कुरकुरीत चमच्याच्या शाळेने मी दाखवत आहे की आवाज एक छान येतो त्याचा आणि आपण आता तोडून दाखवत आहे तर पाहू शकता की वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे आपले वडे तयार झालेले आहेत तर आपण आता सर्व करणार आहोत तर इथे जे आपण खोबरे आणि शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली होती त्याच्यासोबत आता आपण वडे हे सर्व करणार आहोत या व्हिडिओमध्ये साबुदाणा वडा कुरकुरीत होण्यासाठी ज्या काही टिप्स आहेत त्या मी सगळ्या दिलेल्या आहेत तर तुम्ही नक्की बनवून पहा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी साबुदाण्याच्या खिचडीचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची लिंक देत आहे तर तुम्ही नक्की पहा धन्यवाद